घोसला येथे पिण्याच्या पाण्यातून विषबाधा होऊन 12 जनावरांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना सोयगावच्या तिडका गावामध्ये मंगळवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी तालुका पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन 10 जनावरांवर उपचार करून त्यांना मृत्यूच्या घरातून बाहेर काढले. तिडका गावालगत असलेल्या हौदातील पाणी पिल्यामुळे 22 जनावरे गंभीर होऊन त्यातील 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 5 बैल, 3 म्हशी, 2 गाई, 1 मोठी म्हैस, 1 वासरू अशा 12 जनावरांना पिण्याच्या पाण्यातून विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान तालुका पशुसंवर्धन विभागाच्या 15 कर्मचाऱ्यांच्या चमूने घटनास्थळी धाव घेऊन गंभीर 10 जणांवर उपचार करून त्यांना वाचवण्यात यश आले. या प्रकरणी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सुरेखा माने यांना मृत जनावरांचा अहवाल काल सायंकाळी उशिरा पाठवण्यात आल्याचं पशुधन विकास अधिकारी डॉक्टर दानिश बुखारी यांनी सांगितलं. तिडका गावातील जनावरे चरण्यासाठी जाताना गावालगत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या हौदातील त्यांनी पाणी पिले आणि त्यानंतर जंगलात पोहोचताच या जनावरांना चक्रा येऊन हे जनावरे खाली कोसळले. दरम्यान हा प्रकार लगेचच पशुपालकाच्या लक्षात आला. अचानक खाली पडलेल्या 12 जनावरांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पशुसंवर्धन महसूल विभागाच्या पथकाने धाव घेतली होती. महसूल विभागाने घटनेचा पंचनामा केला. या विषबाधाच्या घटनेमध्ये संदीप मगर, विष्णू मगर, जगदीश मगर, शेख मुबारक या 4 शेतकऱ्यांचे 12 जनावरे दगावले आहे. घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे तालुका पशुधन विकास अधिकारी डॉक्टर दानिश बुखारी, डॉक्टर मंगेश काळे, डॉक्टर VH कांबळे यांच्यासह फिरते पशुवैद्यकीय पथक आणि इतर कर्मचारी अशा 15 पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी बाधित जनावरांना उपचार दिले आहेत. त्यापैकी 10 जनावरे विषबाधेतून वाचविण्यात पशुवैद्यकीय पथकाला यश आलं. दरम्यान घटनास्थळी महसूल विभागाने भेट देऊन तलाठी अमित गंगावणे यांनी मृत जनावरांचा पंचनामा करून पंचनामाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला. ज्ञानेश्वर पाटील, MCN News, सोयगाव.